परमेश्वरांचं भक्ताचं नातं काहीसं वेगळं आहे. इथं राग आहे, चिडचिडपणा आहे, हट्ट आहे, भाव आहे, प्रेम आहे. इथं देव भक्तासाठी वेडा आहे, भक्त देवासाठी वेडा आहे. खूप सुंदर अशी कविता आहे. जनाबाईंच्या घरी विठ्ठल मदत म्हणून तिला दळण दळण्यासाठी मदत करण्यासाठी जातात आणि जाताना ते त्यांचा शेला तिथं विसरून जातात. तर मग कविता अशी आहे, कोणी लिहिली माहित नाही पण खूप सुंदर कविता आहे. पीठ शेलाला लागले झाला राऊळी गोंधळ, कोण्या घरचे दळण दळून आला हा विठ्ठल. पीठ चाखले एकाने म्हणे आहे ती साखर, पीठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर. कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना, बुचकळला पाण्यात पीठ धुवून जाईना. झाली संचित पंढरी वाडे राहुळी वर्दळ, ठिकळाच्या पांघरुणा शेला बनती सकळ. फक्त जनीस होते ठाऊक होती तिची ती वाकळ, विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळगळ, जनी रडे घळगळ.